आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे राग राग आल्यावर असे वागा तुमचे थोडेही नुकसान होणार नाही रागाविषयी आचार्य चाणक्य यांचे काही विचार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया रागावलेले लोक सहसा काही जवळच्या लोकांना वाईट बोलत असतात मात्र राग शांत झाला की त्यांना त्यांच्या कृत्याचा वागण्याचा बोलण्याचा पश्चाताप होऊ लागतो राग ही एक नैसर्गिक क्रिया आहे पण अनेक वेळा राग आल्यावर नको असतानाही राग आवरत नाही रागामुळे आपले कामच बिघडते असे नाही तर काही लोकांमधील नातेही बिघडते म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी विचार करून बोलावे असे म्हटले आहे आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार स्वतःला बदलले पाहिजे अनेक वेळा आपल्याला राग आल्यावर काय करावे हे समजतच नाही त्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जातात जास्त राग आल्यावर चाणक्य धोरण तुमच्यासाठी उत्तम मार्गदर्शन ठरू शकते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा विचारपूर्वक बोला आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने विचार करूनच बोलावे केव्हा काय आणि कसे बोलावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण नंतर बोललेले शब्द परत घेता येत नाहीत चाणक्य यांच्या म्हणण्याचं चा तात्पर्य या असा आहे की वाणीच्या साह्याने माणसाच्या मनात आदर निर्माण करता येतो अनेक वेळा असे घडते की रागाच्या भरात काहीतरी चुकीचं बोलून नंतर पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येते म्हणूनच बोलताना विचार करूनच बोला पुढील म्हणजे राग आल्यावर वाणीवर तुमच्या भाषेवर कंट्रोल ठेवा बघा माणसाला जेव्हा राग येतो ना तेव्हा त्याला ते ते कळतच नाही किंवा उलट आपण बोललेले विषारी शब्द काय बोलले जात आहेत हे त्याला कळतच नाही तेव्हा त्याच माणसाचा राग शांत होतो ना तेव्हा त्यांनी बोललेले शब्द त्याला आठवतात आणि तो पश्चाताप करू लागतो म्हणूनच असे म्हणतात की बोलताना नेहमी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे बोलताना ते काय बोलत आहेत आणि त्याचा परिणाम काय होणार आहे हे लक्षात घेऊनच बोलले पाहिजे त्यानंतर राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका आचार्य चाणक्य असेही म्हणतात की कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका कुणी काही बोललो तर आधी त्याचा विचार करायला हवा तत्काळ प्रतिसाद दिल्यामुळे अनेक वेळा आपल्याला योग्य शब्द वापरता येत नाहीत त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर चुकीचा परिणाम होऊ लागतो म्हणूनच राग करण्याऐवजी पुढच्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्या आणि मगच बोला त्यानंतर राग आल्यावर थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करा मित्र राग हा प्रत्येकाला येतो पण रागामुळे फक्त आपले नुकसानच होत असेल तर थोडं शांत राहायला काय हरकत आहे शांत राहिल्याने आपली नाती टिकतील आपले व्यक्तिमत्व खराब होणार नाही त्याचबरोबर आपल्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही आणि मनस्तापही होणार नाही तुम्हाला काय वाटते राग आल्यावर आणखी कसे वागले पाहिजे की नंतर आपल्यावर पश्चातापाची वेळ नाही आली पाहिजे तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद